अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा सरकारने गेल्या 4.5 वर्षामध्ये केलेल्या विविध लोकाभिमुख विकास कामांची माहिती देण्यासाठी संपूर्ण देशभर पक्षाच्या वतीने विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। जामनेर तालुक्यात सुद्धा जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये आज विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालयापासून या रॅलीला आज सुरुवात झाली। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या मोटरसायकलसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये स्वतः आमदार गिरीश महाजन आपल्या आवडत्या बुलेट मोटरसायकलवर स्वार झाल्यामुळे युवकांचा उत्साह अजून द्विगुणित झाला होता। शेवटी विजय संकल्प रॅलीचा समारोप पहूर येथे करण्यात आला। तर पाहूया व्हिडिओ एडिटर मनोज दुसाने यांनी शूट केलेला विजय संकल्प रॅलीचा हा स्पेशल रिपोर्ट। तर आपण बघतोय या ठिकाणी किती मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय संकल्प रॅली ही निघालेली आहे आणि या रॅलीसाठी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन हे देखील या रॅलीला उपस्थित आहे। आपल्याला कल्पना आहे की गेल्याच आठवड्यामध्ये आपण पाकिस्तानवर विजय संपादन करून पाकिस्तानला गृह चारून आपल्या फौजेने आपल्या सैनिकांनी आणि आपण संपूर्ण देशाने एक विजयोत्सव साजरा केला। अतिशय उत्साहामध्ये सर्व देशामध्ये जल्लोषाचं वातावरण होतं आणि आता पुन्हा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामध्ये आपण हा विजय संपादन केला। त्यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हा संकल्प करण्यासाठी ही विजय संकल्प रॅली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। काल आणि आज खरं म्हणजे कालच संपूर्ण देशभर मोटरसायकलवर तरुणांनी सर्व देशभर गावागावात तालुक्यात जिल्ह्यात शहरामध्ये सर्व दूर ही रॅली या ठिकाणी काढलेली आहे। आज सुद्धा माझ्या जामनेर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये हजारो तरुण वेगवेगळ्या भागातून त्या ठिकाणी निघत आहेत आणि एका ठिकाणी येऊन हा संकल्प त्या ठिकाणी करणार आहेत। मला वाटतं की सर्व देशाने ठरवलेलं आहे, देशवासियांनी ठरवलेलं आहे की पुन्हा हा देश एक सक्षम नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आपल्याला पुन्हा या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून यासाठी या सर्व तरुणांनी ही विजय रॅली संकल्प रॅली या ठिकाणी काढली। भारत माता की जय। आज आपण बघतोय की साऱ्या जनतेला कळून चुकलंय की आपण एका चांगल्या आणि कणखर नेतृत्वाच्या ताब्यात या देशाचं नेतृत्व दिलंय मोदी साहेबांचं। म्हणून आजची जर परिस्थिती पाहिली तर पुन्हा या भारत देशाच्या जनतेने ठरवलंय की पुनश्च येणारी लोकसभा ही माननीय मोदी साहेबांनाच द्यायची आणि पुनश्च या ठिकाणी भारताचं नेतृत्व मोदी साहेबांकडेच द्यायचं ही अशी परिस्थिती आज निर्माण झाली। आपण बघतोय आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे यांना या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळपास 90% जगातील देश आपल्या भारताच्या बाजूने उभे राहिले, पाकिस्तानाच्या बाजूने कोणी उभं राहू शकलं नाही। याचं कारण तर आपलं एकमेव लाडकं नेतृत्व मोदी साहेब
आणि म्हणून अशा या लाडक्या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय संपादन करायचा आहे आणि त्याचा संकल्प करण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी माननीय गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहोत. दुसरी सर्वात अभिमानाची आणि चांगली गोष्ट सांगायची झाली असेल तर गेल्या 4.5 वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली गेली. अनेक योजना आपण बघतो, त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम या ठिकाणी मोदी साहेबांनी केलं. मग उज्ज्वला योजना असतील, अनेक योजना आहेत, शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकरी सन्मान योजना असेल, अनेक योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी घेतल्या. त्याच्यातून आमच्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम या ठिकाणी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी 4.5 वर्षात झालंय आणि त्याच कामाच्या जोरावर आणि देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात घेतलेली कणखर भूमिकेच्या जोरावर आपल्याला येणारी लोकसभा जिंकायची आहे आणि निश्चित ते आपण जिंकू. आज आपण विजयाची संकल्प रॅली ही या ठिकाणी काढली. कालच संपूर्ण देशभर अगदी देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये कान्या कोपऱ्यापासून मोटरसायकलपासून ही संकल्प रॅली या ठिकाणी काढलेली होती. आपण आता वेळ मागून घेतला होता कारण आपण सगळ्यापेक्षा जरा वेगळे आहोत आमदारवाले. मी काल मुंबईला होतो, आपण बघितलं असेल टीव्हीवर मी आणि मुख्यमंत्री बोलतोय, मोठी रॅली त्या ठिकाणी निघाली ती मुंबईमध्ये. मी जिमवर होतो तिकडे, त्यामुळे मी म्हणलं आपण इकडे सुशिरा करू, म्हणून आज आपण मोठी रॅली या ठिकाणी काढली. जामदेवर मी निघालो त्याला यापेक्षा जास्त कार्यकर्ते होते. पेट्रोल पंपावर खूप गर्दी होती. तुम्हाला उशीर जाऊ पण आधी म्हणून त्यावर कार्यकर्त्यांना फरार करायला गेलेलं नाही, काही हरकत नाही. परंतु खूप मोठी रॅली, म्हणजे सकाळी याच्यापेक्षा जास्त गाड्या फक्त जामदेवमध्ये होत्या. हजारांच्या संख्येमध्ये आपण सगळे मोटरसायकल घेऊन या ठिकाणी आज पोहरमध्ये याकडे आलेलो आहोत. आपल्याला संकल्प करायचा विजयाचा की पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना आपल्याला त्या देशाच्या पंतप्रधानपदी बसायचं आहे, या तख्तावर बसायचं आज जिल्ह्याच्या. गेल्या 15 दिवसापासून आपण बघतोय देशामध्ये काय चाललंय, आपल्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर काय घडामोडी घडत आहेत. 17-18 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, आपले 42 जवान अगदी 1 मिनिटामध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि कशा पद्धतीने छिन्न विछिन्न त्यांचे सगळे शरीर झालेत, काय वाताहत त्यांची झाली, किती भयानक आणि विकारक परिस्थिती त्या ठिकाणी सोशल मीडिया बघितली. अतिशय छिन्न विछिन्न स्वरूपामध्ये त्यांच्या शरीराची चाळण झाली आणि प्रत्येक भारतीय असेल, प्रत्येक देशभक्त तरुण असेल, नागरिक असेल, त्याच्या सगळ्यांच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. प्रत्येकाचं रक्त झुंझळून झालं की काय झालं, काय गुन्हा होता जवानांचा, काय म्हणून त्यांच्यावर मोठा हल्ला झाला आणि हा भ्याड हल्ला होता. हा काही समोरून झाला नाही, हा हल्ला अतिशय भ्याड हल्ला त्या ठिकाणी होता आणि आमचे 42 जवान त्या ठिकाणी शहीद झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आमचे 5 अधिकारी आणि जवान त्या ठिकाणी देशाच्या सीमेवर शहीद झाले आणि म्हणून मग सगळ्यांच्या मनामध्ये संताप होता, उद्रेक होता, सगळ्यांना वाटत होत, सोशल मीडियावर पण वाचत होता की या 40 बदला 400 आपल्याला घ्यावा लागेल, एकाला 10 वाला मारायचे आणि मित्रो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी धुळ्याला आले. मला असं वाटतं तुम्ही धुळ्याच्या समारंभ होईल, रात्री 12-1 वाजेपर्यंत मी पीएम ऑफिसच्या संपर्कात होतो पण ते म्हणले आता मला कुठल्याही दिवस मला सभा रद्द करायची म्हणून सभा आहेच हे ठरलेलं आहे आणि म्हणून तुम्ही तयारी करा. आम्ही तयारी केली सगळ्यांनी, पुन्हा 7:30 मला फोन आला, मेसेज आला की सभा होणार आहे. मोदीजींनी सांगितलं की देश रुकेगा नाही, हा देश थांबणार नाही, कुठलाही कार्यक्रम रद्द होणार नाही, कुठलं उद्घाटन रद्द होणार नाही, कुठली सभा रद्द होणार नाही, ते असंच चालत नाही. अन्यथा हल्ला झाला आणि आम्ही घाबरलो, पंतप्रधान दिल्लीत जाऊन बसले
पंतप्रधान दौरे रद्द केले ही बातमी बाहेर जाता कामाने आणि असं होताही कामाने आणि म्हणून मोदीजी ठिकाणी आले त्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं आणि त्यांनी त्यावेळेला इशारा दिला की बदला तो हम जरूर देंगे असे बिंददार करो वाट बघा आम्ही या एकेका आमच्या जवानाचा त्याच्या बलिदानाचा बदला मी त्या ठिकाणी घेऊ आणि मित्रो 12 दिवस झाले 13 राहिलेलं होतं आणि या 12व्या दिवशी 13व्या दिवशी मध्यरात्री 3 वाजता आमच्या एअरपोर्टच्या जवानांनी आपली विमानं घेतली आणि पाकिस्तान भाग आहे काश्मीरचा त्या भागात जाऊन जे अतिरेकी संघटना आहेत ज्या ठिकाणी त्याचे ट्रेनिंग सेंटर आहेत त्याची राहण्याची व्यवस्था आहे तिथे तिथे कॅम्प चाललेले आहेत प्रशिक्षण चाललेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जाऊन जवळपास 350-400 अतिरेकी आहेत त्यांना त्या ठिकाणी जमीन दोस्त केलं ज्येष्ठ नाबूद केले सगळ्या अभिमानाने आनंदाने गर्वाने आमची छाती फुलून आली प्रत्येकाला वाटलं की असा म्हणून अशी सेना पाहिजे असा निर्णय झाला पाहिजे जो मला अपेक्षित होता जो प्रत्येक भारतीयाच्या तरुणाच्या मनामनामध्ये होता की या 40-45 लोकांच्या बलिदानाचा बदला आम्ही घेतला पाहिजे आणि तो मोदीजीने अचूक घेतला एक एक दिवस थांबले नाही दररोज दोन भाषण करत होते पण इकडे नियोजन बरोबर चाललेलं होतं कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने अतिशय गरिबी काव्याने आम्ही रचना केली आणि अचूक ठिकाण आम्ही तिथे टिपले आणि त्या ठिकाणी रात्रीच आमची विमानं निघाले आणि विमानात त्या ठिकाणी जाऊन आमच्या जवानांनी आमच्या बहादरांनी एक एक त्यांचा अड्डा देश नाबूद त्या ठिकाणी केला आजकाल जे सांगितलं जात आहे त्यांचा मोठ्या आजार हा त्या ठिकाणी मारला गेला आणि खरंच आहे ही बातमी आज उद्यापर्यंत समोर येणार आहे तोही त्या ठिकाणी होता अशी माहिती आज समोर आलेली आहे आणि तोही त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेला आहे मला वाटतं अमेरिकेने जसं लादेनला घुसून मारलं होतं पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती तेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिकेची सेना होतीच त्यांच्याच ताब्यामध्ये होती त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन मारलं की त्यांना पाकिस्तानी केलेलं कोणी काढवलं नाही पाकिस्तानी सेनेने त्यांना आक्रमण केलं नाही हे त्यांनी ठरवूनच केलं परंतु या ठिकाणी आपल्या दोघांची एवढी दुश्मनी असताना आपले विमान त्यांच्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करणं मला वाटतं हे फक्त इस्रायल नंतर भारताने ज्या देशावर जगामध्ये इस्रायल शिवाय कोणीच करू शकत नव्हतं पूर्वी ते इस्रायलने केलं होतं आणि ते आता भारताने करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपली शक्ती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही मोदीजीने सांगितलं की या पहिल्यांदा भारत राहिलेला नाही आता नवीन नीती घेऊन आलेला भारत आहे रवींद्र रणनीती घेऊन आलेला भारत आहे आणि म्हणून आपण तसं बोललो तसं करून दाखवलो विरोधकांना तरी लाजच राहिलेला नाही कोणी म्हणतो पुरावे द्या काल सांगितलं काढून आलेलं आहे एका विमानाला तो गदा बांधलेला आहे एअरपोर्टच्या आता पुढच्या वेळेला त्याला हल्ला करा त्याला बांधा खाली ते पंख्याला आहे असं आपण कुठे बॉम्ब मोडतोय म्हणून किती लोक मरतात काय बोलतोय आपण काय राहुल गांधी काय भाषण करतायत ते मध्य प्रदेश मधले कोण दिग्विजय सिंग काय बोलतायत परंतु पाकिस्तानची भाषा ते बोलायला लागलेले आहेत की लादायला येणार यांना मारलं पाहिजे जाऊन घर म्हणते काही लाज शरम आहे की नाही आपल्याला काही तुम्ही देशातले नेते आहात काँग्रेसचे नेते आहात तुम्ही इतके वर्ष राजकारण केलेलं आहे पदं भोगलेली आहेत मुख्यमंत्री पदावर तुम्ही राहिलेला आहात आणि तुम्ही म्हणता पुरावे दाखवा म्हणजे तुम्ही देशाचा प्रश्न ऐरणीवर राहिलेला आहे देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि अशा वेळेला तुम्ही राजकारण करता म्हणजे या लोकांना रस्त्याने सुद्धा जाऊ द्यायची लायकीची नाही आहे काय बोलतोय आपण आज संपूर्ण देश जल्लोष बनवतोय आज संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे आमचा एक जवान मित्राचा तिकडे पडला सगळ्या पाकिस्तानी कसं त्याला मारलं तुम्ही बघितलं असेल कसे ते हार केले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेला पण तो आमच्या दबावामुळे मोदीजी ठटकावून सांगितलं की आमचा जवान आम्हाला दिवसात परत पाहिजे म्हणून मित्र मला वाटतं जगाच्या पाठीवर पहिल्यांदा झालं असेल असं की जवानाला पकडलं एका स्वर्णमेडलला पकडलं आणि त्याला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत पाठवलं मला वाटतं पहिल्यांदा अशी घटना झाली असेल पहिल्यांदा अन्यथा आमचे अनेक बंदिस्त जवान तिकडे वर्षे पडलेले जाधव सरकार तर अजून त्याची केस चालली की 10 वर्ष होईल त्याला सोडत नाहीये परंतु आम्ही दबाव एवढा टाकला पाकिस्तान एवढं लांबून गेलेलं होतं
की आता जर याला नाही सोडलं तर परत चार दिवसांनी काहीतरी आपलं बरोबर होणार आहे, ही भीती त्याच्या मनामध्ये होती. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी त्याच्या मनाला त्यांना याकडे पाठवा लागलं. संपूर्ण देशाने आंदोलन केला आणि हे म्हणतात की पुरावा दाखवा. पण त्याला काय मी मुद्दा सगळं कपड फेकू द्या तो पडून राहिलो. हा काय बोलतोय आपण? म्हणजे मला वाटतं बेश्रमपणाचे तर रिजतेपणाचं कळत झालेलं आहे. यांना फक्त राजकारण करायचं आहे. देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही अशी पद्धती खिलवाड करताय, अशा पद्धती तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी करताय. देश हा काही राजकारण, देशाचं अस्तित्व, देशाचं सामर्थ्य असेल, देशाची सेना असेल, ते काही राजकारण करण्याचं साधन नाही आहे. हे साधन नाही आहे. आणि म्हणून आज प्रत्येक देशभक्त नागरिक हा आनंद उत्सव बनवतोय. आपल्या सेनेने जे कर्तव्य दाखवलेली आहे, आपल्या सेनेने जे काम केलेलं आहे, त्याला मी तोड नाही. गेलेत आपले जवान घरामध्ये पडले, अजूनही परत अतिरेकी कारवाया चाललेल्या आहेत. मोदीजी त्याला उत्तर देतील. परंतु काय आपले देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत अमित भाई शहा आणि मोदींचा प्रश्न केला हा विषय बोलताय. पण मी सगळ्या 26 अकराला ज्या वेळेला त्या ठिकाणी विषय हल्ला झाला, जवळपास 500 लोक गेलेत आणि घुसून मुंबईमध्ये सीमेवर नाही, मुंबईमध्ये येऊन अतिरेकी एवढा मोठा दंगा त्या ठिकाणी केला. 500 वर लोकांना त्या ठिकाणी धाराग्रस्त पाडलं, 500 लोक त्या ठिकाणी मेल्यात, बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, सगळे फायसर हाडले असतील ते ताब्यात घेतले, सीएसटी वर गोळीबार केला, तिकडच्या फुलागटाच्या वस्तीमध्ये घुसले, तिथे लोकांना मारले. 500 लोक गेल्यावर सुद्धा आमचे मोरी बाबा मनमोहन सिंग असे डोळे सुद्धा वाटले नाही, बोललं नव्हत्या, धमकी सुद्धा नव्हत्या पाकिस्तानला देणं, पण पाकिस्तानकडे बघून डोळे सुद्धा वाटले नाही. आणि मला सांगा त्यावेळेला जर देशाचे पंतप्रधान मोदीजी असे 500 लोक जर असे गेले असते तर पाकिस्तानची काय अवस्था झाली असती? राहिला असता पाकिस्तान नसता गेलो आपण. परंतु आम्हाला काही लागत नाही. आम्ही पुन्हा त्याला विनंती करतो की नाही आम्ही आगळे समाज म्हणून तो समजाव. ही समजणारी भाषा आहे, हे समजणारे लोक आहेत, यांना तशाला तसं उत्तर द्यावं लागत आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेला समजायच्या मागणीत पडलो नाही. आम्ही उत्तर दिलं, पाकिस्तानामध्ये जाऊन घुसून उत्तर दिलं, त्यांना तिथेच ठेचलं, तिथे जाऊ मी त्यांना. परंतु यानंतरची जी घटना घडली ती सर्वात मोठी आहे. आज आपण बघितलं असेल जगाच्या पाठीवर जेवढे इस्लामिक राष्ट्र आहे, मुस्लिम राष्ट्र आहे, ते या बाजूला त्यावेळी भारताच्या बाजूने उभे राहिले, सर्व भारताच्या बाजूने उभे राहिले की नाही पाकिस्तानची चूक आहे, त्याचं होता कामा नये, हा दहशतवाद त्यांनी थांबवला पाहिजे, या अतिरेक्याला त्यांनी थांबवलं पाहिजे. अशा पद्धतीने सगळ्या इस्लामिक राष्ट्रांनी त्यांना अतिशय सडेतोड उत्तर दिलं की तुमचं हे आता आम्ही पकवू घेणार नाही. कुठलं इस्लामिक राष्ट्र त्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही. अमेरिकेने सुद्धा दम भरला, चायना सारखं राष्ट्र आहे त्यांचा अभ्यास जमत नाही. सुरुवातीची भाषा वेगळी होती, नंतर पुन्हा त्यांची भाषा बदलली, त्यांनी सुद्धा पाकिस्तानची नाकेबंदी केली आणि संपूर्ण देशाने त्यांच्यावर प्रेशर टाकलं. ते का झालं, ते कसं काय झालं, याचा विचार आपण केला पाहिजे. आपण पूर्वी राहुल गांधीची भाषणं ऐकली असेल, सोनियाची भाषणं ऐकली असतील, काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं पण ऐकली असतील, शरद पवार साहेबांची भाषणं पण ऐकली. पंतप्रधान कुठे असतात? ते बाहेर फिरतात. बाहेर फिरतात म्हणजे का त्याच्या वेगळ्या बर्फामध्ये बिस्किट फिरायला गेले तिकडे. अहो 20-20 तास हा माणूस काम करतो, रात्र दिवस फिरतो, विमानातून आला की लगेच सभा, लगेच मिटिंग, 4 तास 5 तास झोपत नाही माणूस. 20-20 तास या ठिकाणी काम करतोय. ते काही तरी थंडावेच्या ठिकाणी थंड हवा खाल्ला गेले का फॅमिली बरोबर का फिरायला गेले होते? सगळं लाईव्ह असतात, एक एक मिनिट त्यांचा होता आपल्या दिसत असतो. ते काय करतात काय नाही म्हणून, आणि म्हणून ते काही तरी बँकेमध्ये पैसे भरायला गेले नाही, स्विस बँकेमध्ये का आराम करायला गेले नाही, थंड वगैरे बर्फावर गेले नाही. ते या देशाची ओळख सगळ्यात बरोबरी करून द्यायला गेले. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताचा जो मान सन्मान आहे, या देशाचा जो मान सन्मान जो वाढला, त्याला कारण मोदीजी आहेत. त्याचे दौरे संपूर्ण जगभर त्यांनी दौरे केले, छोट्याचा छोटा देश असेल त्या देशामध्ये गेले, अमेरिकेसारख्या देशात गेले, चायनामध्ये गेले, रशियात गेले, ब्रिटनमध्ये गेले, जपानला गेले, जर्मनीत गेले. मित्र 90% जग त्यांनी पदार करत सर्व दूर फिरले. लोकांना सत्तेचा विषय झाला की काय फिरताय, कशासाठी फिरताय. पाकिस्तानामध्ये आजपर्यंत कोणी पंतप्रधान गेला नव्हता, मोदीजी पाकिस्तानमध्ये सुद्धा चालले गेले. तिकडे शांतीनगर कोणाला सांगता निघून गेले, आले जाऊन तिथे भेटून आले. आज मला सांगा संपूर्ण जग आपल्या बाजूला उभं आहे पाकिस्तान सोडून, त्याचं कारण काय?
त्याला कारण हेच आहे की मोदीजींनी त्या ठिकाणी जाऊन जे संबंध प्रस्थापित केले, जे मैत्रीत्वाचे संबंध प्रस्थापित केले, मैत्रीचा हात सगळ्या जगासमोर पुढे केला आणि म्हणून आज सर्व जग पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताच्या बाजूने आपल्या बाजूने भक्कमपणे त्याकडे उभं राहिलेलं आहे. हे त्या मागचं कारण आहे. मग यानंतर भक्तांना काही दिसतच नाही. मोदीजींना परराष्ट्रमंत्री करा, त्यांना बाहेरच राहू द्या, देशाची चिंता नाही. गोविंद सिंगनी सांगितलं काय काय चिंता त्यांना आहे. आपल्या आजूबाजूला आपण बघितलं, परिसरामध्ये बघितलं, आपल्या गावात बघितलं, तर कोण्या ना कोण्या प्रत्येक माणसाला या मोदींनी केलेल्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. प्रत्येक माणसाला शौचालयापासून असेल, गॅसपासून असेल, आरोग्याचा असेल, घरकुलाचा असेल, प्रत्येक माणसाला वैयक्तिक लाभ असेल, कर्जाचा असेल. आपण इथे शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या योजना दिल्यात, एवढ्या नुकसान भरपाई दिल्यात, आपण विमा योजना दिल्यात प्रत्येक माणसाला, कर्ज माफी आपण दिली, प्रत्येक माणसाला वैयक्तिक असेल, सामाजिक असेल लाभ हा मोदींच्या योजनेकडे मिळालेला आहे. जगात म्हणजे मला वाटतं देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाच्या योजना झाल्यात, मला वाटतं त्या पहिल्यांदाच मोदी सरकारने याकडे लागू केलेल्या आहेत. आणि म्हणून सांगायला आपल्याकडे भरपूर आहे. पुढे आपण 10-15 हजार लोकांचा परवा 10 तारखेला पेज लोकांचा त्यावर आपण भाषण करून बोलू. पण तो माझी आपल्याला विनंती आहे की आपण लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांच्या मनामध्ये लोकांना लाभ मिळाला, लोकांना माहित आहे, पण लोकांना या योजना आपण समजून सांगितल्या पाहिजे, लोकांना तासून सांगितल्या पाहिजे की बघा 10-10 हजार तुमच्या खात्यामध्ये येणार, कर्जमाफी तुमची झाली, 3 हजार रुपये शेतमजूर असेल त्याला आता पेन्शनची योजना सुरू झालेली आहे, 6 वर्ष तर त्याला 3 हजार रुपये घरपोचच्या ठिकाणी पगार मिळणार आहे. अशा अनेक योजना आहेत, अनेक योजना आहेत. पण ज्या ज्या आपल्याला माहित आहे किंवा त्याची माहिती करून घ्या आपण प्रमुख कार्यकर्ता आणि त्याची जर चर्चा केली तर लोकांनाही पटेल की खरंच मागचं सरकारने या सरकारमध्ये किती फरक आहे, खूप मोठा फरक याच्यामध्ये. आणि म्हणून माझी आपल्या निमित्ताला विनंती आहे की हा सगळा प्रचार प्रसार आपण करावा. पण हा प्रचार प्रसार होईल, वैयक्तिक कुणाला काय मिळतं काय नाही हा तर होईल, पण त्यापेक्षा देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे. मला वाटतं आज आपण सांगा का नका सांगू, देशातल्या प्रत्येक तरुण असेल, नवा वृद्ध असेल, म्हातारा असेल, महिला असेल, भगिनी असतील, त्या मुली असतील, प्रत्येकाला हे कळत आहे की मोदींनी आज देशामध्ये काय करून दाखवलंय, पाकिस्तानला कशा पद्धतीचा धडा शिकवलेला आहे हे प्रत्येकाला माहित. आणि म्हणून प्रत्येकाला गर्व आहे, प्रत्येकाला अभिमान आहे आणि आज देशातलं चित्र बदललेलं आहे. 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल, देशामध्ये निवडणुका होतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो मित्र, 75% वर जागा, 3-4 पेक्षा जास्त मतदान, 3-4 पेक्षा जास्त खासदार या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने निवडून आणणार. तर लोकांची मानसिकता झालेली आहे आणि लोकांना विश्वास आहे की मोदींनी शिवाय हा देश आता कोणी सांभाळू शकणार नाही. आज जी प्राप्त परिस्थिती आहे त्या फक्त उत्तर त्याला मोदीजी आहे, त्याला उत्तर भारतीय जनता पक्ष हाच आहे. भारतीय जनता पक्षाशिवाय त्या देशाला पूर्णपणे संरक्षण कोणी देऊ शकणार नाही. आज मला तुम्ही सांगा एकीकडे मोदीजी आहेत, एकीकडे राहुल गांधी आहेत, कशी कम्पेअर कराल तुम्ही, काय कम्पेअर करू शकतो आपण? यांच्या राज्यात असताना यांच्या पंतप्रधान असताना हल्ला झाला असता तर राहुल बाबांनी काय केलं असतं, काय बोलले असते? काहीच नाही, याला उत्तरच नाहीये. एवढा मोठा देश, 1600 कोटी जनतेचा देश, लोकसंख्येचा देश, ते सांभाळणं राहुल गांधींचं काम नाही. आता मध्येच म्हणजे प्रियंका गांधी आल्या, आल्या काय झालं, झालं काय, काहीच नाही. 2 दिवस टीव्हीवर गाजलं वाजलं झालं संपलं, नंतर तिकडं ती कुठे काय. आता हे आम्हाला माहितीच आहे तुमचा पक्ष असा गांधी घराण्याचाच आहे. मग राजीव गांधी असतील, संजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, नेहरूजी असतील, नंतर सोनियाजी आल्या, नंतर राजीवजी आले, नंतर राहुलजी आले, आता प्रियंकाजी आल्या, हा फक्त एका घराण्याचा आहे, एका घराण्याचा पक्ष आहे, त्याच्यामुळे दुसरीकडचं कामच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आल्यामुळे काय तुमची नीती बदलली, का फार देशामध्ये फार धबधबा तयार झाला, का तुमचं काही मन देशाबद्दलचं बदललं, हे समजण्याचं कारणच नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की तुमच्या घरातलं कोणी आला, आता कुठे राहिलं नाही, मला वाटतं शेवटच होतं हा, यांना मुलं नाही, लग्न झालं नाहीत नाही, ती गांधी घराचा परत कोणीतरी येईल, आता परत काहीतरी मोठी लाट निघेल. आता फक्त लाट ही नरेंद्र मोदी या नावाची देशामध्ये आहे, नरेंद्र मोदी या नावाची आहे. प्रत्येकाचा म्हणजे काँग्रेसही म्हणतात खरंय, आपण त्यांच्या उत्तरामध्ये बघितलं असेल, आपण टीव्हीवर चर्चा करताना बघितलं असेल, त्यांचे काही ठिकाणचे नेते म्हणाले दाबाडू गरीब सरकार बोलत आहे, आणि ते ऐकत बोलतोय आम्ही. हेच म्हणजे
चर्चा करत आपली हे चर्चा करत होते की जर का छप्पन इंची देवाला दोन चार आपल्या सैनिकच्या फिरडे काही वेळेला मारले गेले, चार पाच मारले गेले, त्यावेळेला खूप मोठ्या घटना केल्या, खूप मोठ्या गोष्टा केल्या आमच्या वेळेला. तर तुम्ही काय करताय, तुम्हाला छप्पन इंचा सेना किती गया. आता तेच म्हणतात छप्पन पण अठ्ठावन्न दिखरा आहे, अगदी अठ्ठावन्न दिखरा आहे. आणि खरं आहे अख्ख्या देशभर नाही तर जगभर या भारताचं कौतुक होत आहे, आपल्या देशाचं अभिनंदन केलं जात आहे. आपण जी कारवाई केली, आपण जी हिंमत दाखवली, त्यामुळे अख्ख्या जगामध्ये आपला दबदबा निर्माण झाला आहे. आणि मित्र वेळ नाही गोष्टीला, एक अजून पाच वर्ष जाऊ द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी होणारच आहेत, सत्ता आपली मोहम्मद आपलं स्वतःच त्या ठिकाणी येणार आहे. पण वेळ झाल्यावर त्या पाच वर्षामध्ये देशाचं चित्र ते बदलणार आहे का, जे जगाच्या पाठीवर आपण एवढ्या वरती जाणार आहोत की त्याला कुठेच तोड राहणार नाही, कुठेच तोड राहणार नाही. या जगाच्या पाठीवर येत्या दहा वर्षामध्ये, पुढच्या दहा वर्षामध्ये हा हिंदुस्थान, हा भारत, हा नंबर एक राष्ट्र होणार आहे, हा महासत्ता होणार आहे. हे नाथाबाबांनी जे भविष्य बनवलं होतं ना शंभर वर्षापूर्वी, ते आता खरं होणार. ती खरं होण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. हा परकीय ज्योतिषकार होता, पण त्यांनी सांगितलं होत की या काळामध्ये जे वर्ष सांगितले ते तेवढेच खरे आहेत, तो काळ सांगितला तो हाच आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी सारखं एक वादळ त्या देशामध्ये आलं आणि त्यांच्या आचाराने, त्यांच्या विचाराने, त्यांच्या रूपाने त्या देशाला एक नवीन दिशा मिळालेली आहे. बाकी सगळं सोडून द्या, पण तू शेवटी सर्वात आधी आमचं प्राधान्य आपल्या देशाला आहे. जात पात धर्म नाते बोलते काय काय ते सगळं चालत्या गिरते सगळ्या नंतर राहतील, अहो देश राहिला तर आम्ही राहू. आणि आता पाकिस्तान सरकारी वर्षाची कुठलं राष्ट्र आम्हाला त्या ठिकाणी डोळे उठारते आमच्यावर, आमच्या लोकांना मारते घरात बसून, आणि आम्ही गमन बसतोय. परंतु आज आज आम्ही ज्या पद्धतीने उत्तर दिलं ना, अख्खा जग आमच्याकडे आश्चर्य बघतो की वा रे वा भारतात, याला म्हणतात हिंमतवान. लादेनला ज्या वेळेला पकडलं, लादेनला उचलून दिला, मारला, त्यावेळेला आपण कौतुक वाटायचं की साला अमेरिकेसारखं आपण केव्हा करू, आपल्या घरात बसून हे लोक मारतात आपल्या लोकांना, आपले नागरिक मरतायत, आपले जवान मरतायत, ते सरळ गोळ्या मारतायत, सरळ भाव हल्ले करतायत. पण आम्हाला अमेरिकेचं कौतुक वाटत होतो तीन वर्षापूर्वी, चार वर्षापूर्वी माहिती आहे आपल्याला. अमेरिकेने लादेला रातोरात आणि उतरवले, विमान उतरवले, हेलिकॉप्टर उतरवले, ते घरामध्ये अटॅक केला, त्याला मारला, घेतला, समुद्रात फेकून दिला, त्याला सापडला पण कुठे गेला म्हणून, कुठे पुरला काय जाला का फिरला हे माहिती नाही कुणाला. म्हणजे आम्हा सगळ्यांना जगाला कौतुक वाटत की अमेरिकेने कसं काय केलं, कसं काय मारलं. पण आम्ही अजर मसूदला एका दहा मिनिटांच्या पत्रिका ठिकाणी आमची विमानं गेली, बॉम्ब हल्ला केला बरोबर ठिकाणी अचूक टिकून, त्याची माहिती आम्ही मिळवली. आणि सगळ्या अड्डे अतिरेक्यांचे प्रशिक्षण केंद्र, त्याचे सगळे नातेवाईक, त्याचा भाऊ गेला, त्याचा मेवणा गेला, जेवढे कडवे अतिरेके होते त्यांना सगळ्यांना आम्ही मारलो. एकदा लादेन त्यांनी मारला, आम्ही चारशे अतिरेक्याचा खात्मा उपाय करतो. आणि मग एक पाऊल वेळ प्रसंगी अमेरिकेच्या पुढे जाऊन आम्ही कारवाई केलेली आहे. आणि म्हणून अख्ख्या जगामध्ये या भारताचा दबदबा वाढलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. निवडणूक आहे, पुन्हा आपल्याला पाच वर्ष मोदींना नेतृत्व द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला दाव्यात सांगायचंही काम नाही, पुन्हा पाच वर्ष आपल्याला मिळणारच आहे. पण ते मिळाल्यावर जगाच्या पाठीवर हा देशाचं नाव एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊन जाणार आहे, एवढी महासत्ता आपण होणार आहोत. पुढे अनेक योजना आहेत, त्याची घोषणा झालेली आहे, त्या राबवायच्या आहेत, त्या आपण राबवतोय. आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे आणि या योजना लोकांत लोकांपर्यंत जाऊन पोहोचतील. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करत आहे, शेतकऱ्याला भाव वाढून मिळालेला आहे, ते कधी झालं नाही, ते कधी झालं नाही. दोन चार दिवसामध्ये बघा, एक तीन चार दिवस आकार सिद्धला आहे. बापूरचं उद्घाटन आपण भूमिपूजना पण ठिकाणी करतोय, त्याच्यावर पैसे मी ठेवले. बापूरचं पाणी आपल्याला इकडे आणायचं आहे, हे दोन दिवस दिवस काल मुख्यमंत्र्याला म्हटलं, एक अर्धा तास आम्ही तुम्ही फक्त आम्हाला नारा फोडा करता, आपण कामाला सुरुवात करायचे, पाईप पडायला लागलेले, तुम्ही आम्हाला वेळ द्या. साहेब होऊ नये म्हणतात, म्हणजे गडकरी साहेब येऊ, मुख्यमंत्री येत का कोणी येऊ, पण आचारसंहिता यांच्या सुरू व्हायच्या मला वाटतं काय कामाला आपल्याला सुरुवात करते. भूमिपूजन करायचं काम सुरू करायला हरकत नाहीये, पण आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ते पाणी आपल्या पाऊस शिंदोळी या भागामध्ये आणत आहे, पाचोरा पण आपल्याला लिहायचं आहे. अशा अनेक मोठ्या 2200 कोटी रुपयाची योजना आहे, या सगळ्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत. वाघोरच्या माध्यमातून फक्त सगळी पाईपलाईन झालेली आहे, चार आठ दिवसामध्ये सगळी शेतकरी पुढे आपण सुरुवात करतोय. डायरेक्ट शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवतो, 24 तास पाणी पट्ट्याला देणार आहोत. 55 गावांना 24 तास सगळी बागायती सगळी या भागातली राहणार आहे. तिकडे बोतळची योजना आता पुरवठा देते, अतिशय वेगाने काम सुरू आहे, तिला मी पूर्ण पैसे देत, त्याचं पाणी तिकडच्या बेटावर पाणी दिला भागापर्यंत, त्या ठिकाणी
त्या भागामध्ये येणार आहे, त्या ठिकाणी 25 गाव त्या ठिकाणी कव्हर होणार आहेत. इकडनं भागपुरातल्या इकडचे सगळे गाव या भागातली वापर पासून शेतोडी पासून पोर पासून तुम्हाला 24 तास पाणी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. पण मला वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आहेत, ड्रिपची योजना असेल, पाण्याची योजना आहे, त्या सगळ्या देऊन शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. शेतमालाला भाव कमी केला असेल तर 17-18 रुपये आपण शेतकऱ्यांना बघायला भाव देतोय. आपण कापसाचा भाव हवी भाव 5600 रुपये केलेला आहे, जो 39 रुपये होता 1500 रुपये भाव वाढलेले आहेत. तूर खरेदी केंद्र आपल्या सुरू आहे, तुरीला किती भाव पण देतोय. मला वाटतं ऑनलाईन सगळी खरेदी चाललेली आहे. मला वाटतं पहिल्यांदा अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतमालांना या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून आपण भाव दिलेला आहे. आणि म्हणून देतो हे सरकार आपलं आहे, सामान्य माणसाचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, मजुरांचं आहे, आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी वाढलेली आहे. जास्त वेळा मी भाषण करणार नाहीये, पुढे ज्यावेळेला निवडणुका लागतील लोकसभेच्या त्यावेळेला तुम्हालाही माहिती आहे माझ्याकडे जबाबदारी केवढी मोठी आहे, खूप मोठी जबाबदारी. राज्यभर मला फिरायचं आहे, मला सांगितलं की मतदारसंघात तुम्ही राहतच नाही. आपल्या सर्वांना मनापासून लोकसभेच्या आपण चर्चेला राहण्याची व्यवस्था केलेली आहे, कुठे जाऊ नये. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.